बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। आज राजमाता जिजाऊ यांची जयंती संपूर्ण देशभरात साजरी केली जात आहे। आज 12 जानेवारीला सिंदखेड राजा येथील 424व्या जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त राजवाड्यातील जिजाऊंच्या पुतळ्याचं पूजन करून जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय। आज सकाळी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे आणि वंशज यांनी मासाहेब जिजाऊंचं पूजन केलंय। यावेळी शासकीय पूजा ही संपन्न झाली आहे। या पूजन प्रसंगी जिजाऊ भक्त उपस्थित होते। यावेळी जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी परिसर अगदी दणाणून गेला होता। जगभरात आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युवक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। याच दिनाच्या निमित्ताने आज राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना मुंबईच्या मंत्रालयामध्ये अभिवादन करण्यात आले। यावेळी मंत्रालयातील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही थोर विभूतींना अभिवादन केले। गोवा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत। आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलंय। महाराष्ट्रातून नोटांनी भरलेल्या बॅगा गोव्यात जात आहेत, आमची लढाई याच नोटांसोबत आहे। फडणवीस गोव्यात गेले आणि तिथे भाजपात फूट पडली असा टोला राऊत यांनी लगावलाय। ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। सिद्धरामेश्वराचा योगदंड आणि पालखी जात असताना सोलापुरातील छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड कडून सिद्धरामेश्वराच्या पालखीवर गुलाबाची पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। 900 वर्षांपूर्वी सर्वधर्म समभावाची सिद्धरामेश्वरांनी दिलेली शिकवण या उपक्रमातून सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहे। मकर संक्रांतीला ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता देहूतील संत तुकाराम महाराज मंदिर देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मकर संक्रांती निमित्ताने माऊलींना आणि संत तुकाराम महाराज यांना ओवसण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत येत असतात, यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळेच मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 14 जानेवारीच्या पहाटे 5 पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। पवार साहेबांवर वैयक्तिक टीका केली की प्रसिद्धी मिळते असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महेश शिंदे यांना खडे बोल सुनावले आहेत। तर त्यांच्या शिक्षण संस्थेची असलेल्या अवस्थेची माहिती देखील त्यांनी दिली आहे। नुकतीच रयत शिक्षण संस्थेवरून महेश शिंदे यांनी टीका केली होती। पवार साहेबांवरती वैयक्तिक टीका करण्यात काही जण आपण खूप कर्तृत्ववान आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात। एकतर अशा बातम्यांमुळे टी व्हीवर चमकायला मिळतं आणि वृत्तपत्रामध्येही नावं यायला सुरुवात होते। म्हणजे कुठल्या गावातला कोण महेश शिंदे, त्यांची गौरीशंकर नावाची शिक्षण संस्था आहे, त्यांचे मावस घाऊ का मामे भाऊ मदन जगताप त्यांच्याबरोबर 50% त्यांची पार्टनरशिप आहे। काय झालं या शिक्षण संस्थेमध्ये? क्लार्कचा पगार नाही, प्रोफेसरचा पगार नाही, विद्यार्थ्यांच्या फीचं काय त्याचा आता पता नाही, तुम्ही घेतलेला साखर कारखान्याचं काय झालं? शिक्षण संस्था चालवायला अक्कल लागते अक्कल। तुम्ही शरद पवार साहेबांच्या उंचीपेक्षा फक्त 2 इंच छोटे आहात असं तुम्ही तुमच्या काय ते वक्तव्यामध्ये म्हटलंय। शरद पवार उंचीमुळे ओळखले जात नाहीत, त्यांच्या कर्तृत्वामुळे ओळखले जातात।
पुण्यातील माजीवडा येथील लोडा लक्सेरिया या गृहसंकुलातील राज्य विद्युत वितरण विभागाच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली होती. ही आग लागल्यानंतर अग्निशमन दल आणि पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दोन जम्बो टँकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली आहे. संकुलातील सी इमारतीच्या गेटजवळच ही घटना घडली आहे. यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मच्छीमारांच्या जाळ्यात सापडलेल्या दोन फिनलेस पॉर्पॉइज या दुर्मिळ माशांची मच्छीमारांकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दुर्मिळ असलेले हे दोन मासे तारापूर येथे समुद्र किनाऱ्यालगत लावण्यात आलेल्या मासेमारांच्या जाळ्यात अडकले होते. मच्छीमारांनी जाळं तोडून या माशांना जीवनदान दिलं आहे. यावेळी दुर्मिळ असलेल्या या माशांना पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर मोठी गर्दी केली होती. वाशिम जिल्ह्यामध्ये होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. आज दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात काही ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली होती, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र हे धुकं रब्बीतील पिकासाठी घातक ठरणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे. गेल्या वर्षी विधानसभा अधिवेशन काळात भाजप आमदारांनी गोंधळ घातल्याने 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यावरून भाजपने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. यावेळी हे निलंबन फक्त 59 दिवसांचंच असू शकतं अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकारनं राजकीय सुडापोटी आमच्या 12 आमदारांचं निलंबन केलं, तेही 1 वर्षासाठी. आता देशाची सर्वोच्च न्यायपालिका असं म्हणते की कोणत्याही आमदाराचं 59 दिवसांपेक्षा अधिकचं निलंबन हे निलंबन नसून तर त्याला बडतर्फ केल्यासारखं आहे, दुर्दैवी आहे. आणि संविधानाने जे नियम आखून दिलेत त्या नियमांच्या विरोधात आहे, नियमांची पायमल्ली आहे असं आम्ही नाही म्हणत आहोत. देशाची सर्वोच्च न्यायपालिका असं म्हणत महाराष्ट्र सरकारला त्यांनी पुन्हा एकदा सनसनीत चपराक दिली. आमचा सवाल आहे ठाकरे सरकारला, जर स्वतः देशाची सर्वोच्च न्यायपालिका म्हणत असेल की संविधानाची पायमल्ली आहे, हे चुकीचं आहे, तर आपण या 12 आमदारांचं निलंबन कधी रद्द करणार आहात? या बातमीसह सह्याद्री बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.